आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी सावीला घेऊन हे घर सोडून चाललो. काय? अरे पण आता ठरलंय ना एकत्र राहायचं या घरात, आणि आता ठरलंय ना की सावीच्या आई बाबा म्हणून राहायचं, म्हणून तू परत हा निर्णय का घेतोयस? नाही, तुझे उपकार नको आहेत मला. आणि अनुची ही शेवटची इच्छा होती की आम्ही तिघांनी मिळून तुझ्या आयुष्यातून बाजूला व्हावं. तो आता माझं आणि सावीचं तरी ओझं कशाला तुझ्या डोक्यावर? ओझ? अरे सावी जर ओझ झाली असती ना तर सगळ्या तडजोडी करून स्वतःच सुख बाजूला सारून ती तुझ्या बरोबर राहायला तयार झाली नसती. आणि एक लक्षात ठेव, फक्त सावीला जन्म दिलेला नाही सरूनी, ती तिची आई आहे हे कायम लक्षात ठेवायचं. आणि तिच्याबद्दल बोलताना जरा जपून बोलायचं. आणि काय रे तुझं, काल एक आज एक. शशीताई, तुम्हाला तरी पटतं का ह्याचं असं वागणं? नाही हो, मलाही माहित नाही तो असं का वागतोय ते. काय आदित्य, काय बोलतोयस तू? सगळं चांगलं चालू असताना हे मध्येच काय खूळ काढलंस तू? काय चुकीचं बोलतोय मी? माझ्या या डिसिजन मुळे सुंदरी सगळ्या जबाबदारीतून मोकळी होणार आहे. तिला त्यानंतर ज्याच्या कोणासोबत संसार थाटायचा आहे ती थाटू शकते. मग काय चुकीचं बोलतोय? आणि सावीला काय सांगणारस? तिला माझ्यापासून लांब घेऊन चाललायस, याच काय कारण देणार आहेस तिला? आई म्हणतीये म्हणून नाही, पण तुझ्या सकट सगळ्यांना माहिती की माझं सुख बाजूला सारून मी पुन्हा तुझ्यासोबत खोटा संसार थाटून सावीसाठी आई बाबा म्हणून राहायला तयार झाली. आणि तू ही पुन्हा नाटकं काय लावली? आणि हे सगळं बोलताना तुझ्या डोक्यात एकदाही विचार येत नाही की सावीच्या मनावरती याचा वाईट परिणाम होईल? नाही, का वाईट परिणाम होणार तिच्या मनावर मला एक गोष्ट कळत नाही. असं का विचार करतेस? आणि मी तरी का राहावं या खोट्या नात्यात ह्या घरात? आज ना उद्या कळणारच आहे ना सावीला सत्य काय ते. मग आज का कळू नये? मामड्या, अरे कालच मी तुला थँक्यू म्हणाले होते कारण तू सावीला इथे ठेवायला तयार झाला होतास म्हणून. आणि सावी सरूचा आधार आहे आणि तोच तू लांब करतोय. अरे ती कशी जगेल याचा तरी विचार कर. तिच्या मनाला किती यातना होतील तुला कळतंय का तरी? का जेव्हा मला आणि अनुला वेगळं करत होता तेव्हा मला किती यातना होतील याचा विचार केला होता कोणी?